डब्बा हमारे जेवलर का मारे आम्ही जागृति ग्रुप पुणे ही एनजीओ चालवतो आणि त्या एनजीओ मार्फत आमची नेहमी मदत चालू असते। मागच्या वर्षी कोरोना काळामध्ये आम्ही 10,000 प्लस फॅमिलींना एक महिना पुरेल एवढं किराणा किट दिलेलं, परंतु या वर्षी अशी परिस्थिती आहे की सगळेच अडचणीत असल्यामुळे मदतीसाठी कोणी पुढे येत नाहीये। त्यामुळे या वर्षी मी पुण्यामध्ये एमपीएससी प्रिपरेशन करते, परंतु 2 महिने झाले मी घरी असल्यामुळे माझी पॉकेट मनी वाचलेली, तर त्यामुळे त्या पॉकेट मनीमधून माझ्या मम्मीची अशी कल्पना होती की आपण जेवणाचे डब्बे देऊया नातेवाईकांना, कारण माझ्या मम्मीचे वडील आजारी असताना त्यांना प्रॉब्लेम आलेला डब्यांचा, त्यामुळे म्हणून हा मी उपक्रम सुरू केलेला। आता मागील 3 दिवसापासून आम्ही हे डब्बे देतो आहे। आता माझ्यासोबत मी जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर मग माझ्यासोबत माझे फ्रेंड्स वगैरे आता कनेक्ट झाले, डॉक्टर ऋतुराज कदम हेही आता जॉईन झालेले आहेत आमच्यासोबत, आणि तसेच माझे नवोदयचे जे काही आणखी मित्रपरिवार आहे त्यांचाही सध्या मला आता कालपासून जसे सगळ्यांना न्यूज कळाली तेव्हापासून सगळ्यांचा मला आता सपोर्ट भेटतो आहे। तर जेवढे दिवस शक्य आहे आपल्याला टिफिन देणं तेवढे दिवस आम्ही टिफिन देण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि टिफिन हे माझ्या घरूनच बनतात, माझी मम्मी आणि माझ्या 2 लहान बहिणी तसेच आजपासून आणखी माझ्या मामी पण आल्यात मदतीला, तर आम्ही घरीच बनवतो हे 100 टिफिन, आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी हे टिफिन देतो आहे। नमस्कार, मी डॉक्टर अंकिता काळे, मी इथे सिव्हिलमध्ये आय सी युनिटमध्ये ड्युटी करते आहे। जेव्हा मी रिलेटिव्हला बऱ्याच वेळा बघते की पेशंटला जेवण सरकारतर्फे आहे, पण रिलेटिव्ह बऱ्याच वेळा तसेच पेशंट शेजारी बसून असतात, त्यांच्या जेवणाची गैरसोय आहे हे माझ्या लक्षात आलं, आणि त्यामुळेच डॉक्टर ऋतुराज कदम पाटील वेदारंभ ग्रुप आणि मनीषा वाघमारे यांचा जागृती ग्रुप यांचाही हाच विचार होता, त्यामध्येच आम्ही कनेक्ट होऊन आज 3रा दिवस आहे आम्ही पेशंटच्या रिलेटिव्हजला किंवा जे दिसतात आम्हाला रस्त्यावर की ज्यांनी जेवलेलं नाही आहे अशांना आम्ही आज 3रा दिवस आहे। मिनिमम 100 जणांना आम्ही अन्नवाटप करतो आहोत आणि रोज फ्रेश जेवण तयार होऊन गरम जितक्या लवकर तयार शक्य होईल तितक्या लवकर ते त्यांना देत आहोत। यातून एकच कळतं की खरंच पेशंटच्या रिलेटिव्हची पण गरज आहे, त्यांना जेवणाची जेवत नाही येत, ते पेशंटच्या शेजारी बसून असतात, यातनं मला हे कळलं म्हणून मी या योगदानात सहभागी झाले, तर त्यामुळे मला खूप छान वाटतं हे काम करून ॲज अ डॉक्टरसुद्धा आणि ॲज अ सोशल वर्करसुद्धा, पण मी जागृती ग्रुप आणि वेदारंभ ग्रुप यांचे आभार व्यक्त करते।